होर्डिंग कोसळून सोळा लोकांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी रोड शो केला यापेक्षा अमानुष गोष्ट नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी लोकांची गैरसोय करणारा पहिल्यांदा पाहिला असंही राऊत म्हणाले आज प्रसार ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज सरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चार जूनपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे तसंच मनोज सरांगे पाटील यांची आठ जून रोजी नारायणगडावर सभा होणार होती मात्र बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं सावट आहे त्यामुळे पाणी उपलब्ध नाही तसंच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे त्यामुळं एकत्र येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय नको यासाठी नारायणगडावरील सभा रद्द करण्यात आली आहे आता पुढील सभा कधी होणार याचा निर्णय अद्याप झाला नाहीये मात्र तुर्तास आठ जून रोजीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे <स्थाँगा> मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी ही केवळ एक स्टंटबाजी असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे आज नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे यामध्ये पैसे आढळून आले नाहीत मात्र आता या प्रकरणानंतर टीकांच्या फैरी सुरू झाल्या आहेत भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचं सध्या दिसून येत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतात का जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे होऊ शकतात असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे कांद्याच्या मुद्द्यावरून बोला असं म्हणताच पोलिसांनी किरण सानब या तरुणाला सभेतून बाहेर काढलं पंतप्रधानांना जाब विचारत असेल तर काय चुकलं त्याचं असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून एनसीपीएसपी पक्षाचे जयदत्त होळकर यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या माळा घालून निर्यातबंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं तर सभेत पंतप्रधान मोदी हे भाषण करत असताना एका शेतकऱ्यानं कांद्यावर बोलण्याची मागणी करत घोषणाबाजी केली यामुळे काही गोंधळ निर्माण झाला होता या संपूर्ण प्रकरणावर आता आव्हाड यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे